अनेक मराठी कलाकार केवळ मराठी चित्रपट किंवा नाटकांपर्यंत मर्यादित न राहता टॉलिवूड बॉलिवूड चित्रपट तसेच वेबसिरीज मध्ये पाहायला मिळतात. सध्या मराठी कलाकारांचा डंका असलेली ताली ही वेबसिरीज चांगली चर्चेत आहे. तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित वेबसिरीजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं असून वेबसिरीजची कथा क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन या वेबसिरीज मध्ये मुख्य भूमिकेत असून अनेक मराठी कलाकार देखील त्यांच्यासह दिसत आहेत. विशेष म्हणजे या कलाकारांपैकी सगळ्यात जास्त लक्षवेधी भूमिकेत ठरत आहे अभिनेता सुव्रत जोशी याची. सुव्रत जोशी या वेबसिरीज मध्ये एका तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसत आहे. सुव्रतच्या या भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक देखील होतंय. परंतु सुव्रतच्या सासूबाईंनी म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सुव्रतच्या लुक टेस्टचा भन्नाट किस्सा इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत शेअर केला आहे. पहा नक्की काय आहे तो किस्सा. मला खूप त्याचा अभिमान ह्याच्यासाठी वाटला की त्यांनी हे ते जोखड उतरवून टाकलंय की आता एक मी फक्त हिरोची रोल करणार किंवा हे. तो खूप आघाडीचाच नट आहे आत्ताचा, म्हणजे शॉर्टलिस्टेड सगळीकडे असतो आणि चांगले प्रोजेक्ट्स त्याच्याकडे असतात. तर याच्यामध्ये एक ॲक्टर म्हणून त्यांनी या भूमिकेला होकार देणं, कारण तशी मोजायला गेली तर छोटी भूमिका आहे पण तो ॲक्टर आहे ना, त्यामुळे त्यांनी ते त्याचं महत्त्व ओळखलं याचा मला अभिमान आहे. आणि गंमत अशी आहे की त्याला मला वाटतं ऑडिशनला जायचं होतं, याच्या लुक टेस्टला जायचं होतं, तर त्यांनी मला फोन केला. तो भलतीकडेच होता, आम्ही भलतीकडेच होते आणि मला म्हणाला की मला असं असं एक साडी आणि ब्लाऊज, आणि म्हटलं रोल कसा आहे तुला साडी आणि ब्लाऊज हवा आहे. तर मग त्यांनी सांगितलं, मी मुद्दाम माझी भडक लाल रंगाची एक साडी आणि असं चमचमतं ब्लाऊज तिथे दारापाशी ठेवलं आणि मी दुसऱ्या कामाला गेले. मग तो त्यांनी कुणाला तरी पाठवलं आणि मी मोढ्यावर ठेवले. अशी गंमत झाली त्या लुक टेस्टची. पण त्याचं रूपांतर इतक्या सुंदर भूमिकेमध्ये झालं आणि त्यांनी इतकी छान भूमिका केली, तर मला ऑफकोर्स अभिमान आहे त्याचा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.